मंजूर झाली आहे. मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे. मातोश्रीवर हजारो शिवसैनिक जमा झाले. पहिले तर मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून थोडे लोक माझे आवाज ऐकत आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि जसं आपण विचारलं की दहशत झाली मातोश्रीचे बाहेर आणि माझे नावाचे मुर्दाबादचे नारे लावले आहेत, तर मी पहिले त्यांना प्रश्न विचारते. जर मी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी जर कोणाला म्हटलंय त्याच्यासाठी जर माझा मुर्दाबाद, तर मी मुर्दाबाद कबूलते. जर मी त्या मातोश्रीवर हनुमान चालीसा व्हावं याच्यासाठी सीएम साहेबांना म्हटलं की जे विचारधारा आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे शिवसैनिकांना दिली होती ती आज जिवंत आहे की नाही ते फक्त त्यांना विचारलं आणि विनंती केली तुम्ही आज हनुमान चालीसा वाचन करा. कारण की पूर्ण महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनता या भ्रममध्ये आहे की तुम्ही आपला मार्ग भटकलेले आहे. जर तुम्ही आज वाचन नाही केलं तर हे साबित होईल की तुम्ही तुमचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर आहे आणि तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलेले आहे सगळ्यात पहिला. दुसरा, जे मातोश्रीचे बाहेर जे शिवसैनिक उपस्थित झाले आहेत त्यांना माझं काही जास्त करा नाही लागत, एवढे नारे माझे विरोधात द्या नाही लागत. मी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी सांगितलं. मी टेररिस्ट नाही, 25 लाख लोकांना मी रिप्रेझेंट करते आणि त्यांची भावना आणि माझे धर्माचा प्रचार प्रसार मी केला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा केला पाहिजे. ज्याचे भरोसे तुम्ही एवढे वर्ष राजकारणाची पोड्या शेकल्यात म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही ते मार्ग विसरल्या, तुम्हाला आठवणी करण्यासाठी मी हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. आणि तिसरं, मी त्यांना एवढंच विनंती करते, जेवढे शिवसैनिक तिथे आहे मातोश्रीच्या बाहेर जास्त काही करा नाही लागत. 4 कदम मातोश्रीच्या आतमध्ये आणि मुख्यमंत्रीला सांगा की आपण ज्या विचारावर एवढे वर्ष जगलो, ज्या भरोश्यात तुम्ही मुख्यमंत्री झाले, ते आज फक्त तुम्ही हनुमान चालीसा एकदा वाचा आणि महाराष्ट्र जनताला आणि देशाची जनताला हे दाखवून द्या की तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरले नाही. जर त्यांनी केलं नाही, इथून स्पष्ट होईल ते आपला मार्ग भटकलेले आणि दुसरे मार्गाचे भरोसे ते समोर चाललेले आहे. आणि ज्या लोकांनी मला म्हटलं की मुंबईत येऊन दाखवा, मी उद्धव ठाकरे साहेबांना सांगते तुम्ही टाइम द्या, तुम्ही वेळ द्या, त्यावेळी मी तिथे राहीन. मुंबईची मुलगी आहे आणि विदर्भाची सून, दोन्ही ताकद माझ्या पाठीशी आहे. कोण मला थांबवते मुंबई येण्यापासून? तुम्ही, तुमच्या मध्ये किती ताकद आणि माझ्या मध्ये किती ताकद आपण पाहून घेऊ. आणि जर तुम्ही आज नाही केलं, हनुमान चालीसा वाचलं नाही, तर 101% मातोश्रीचे बाहेर मी येऊन सोमवार तिथे बसून हनुमान चालीसा वाचेल. चोरासारखं येणं आणि घोबळ्यासारखं पळणं मला असं वाटतं हे लोक हनुमान चालीसा वाचू शकत नाही. त्यांनी त्यापैकी अर्धे लोक तर दारू पिलो आणि त्यामध्ये फक्त रवी राणाच्या विरोधात नारे देणं याला हनुमान चालीसा म्हणत नाही. त्यांनी छाती दुख करून सांगायला पाहिजे की बैजंग मुलींचा जन्म सकाळी 5 वाजता झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी कधी म्हटलं असतं मला आणि सांगितलं असतं की आम्ही हनुमान चालीसा आपल्या घरी वाचायला येणार आहे, त्यांचं स्वागत केलं असतं, सन्मान केला असता, शरबत पाजलं असतं, त्या ठिकाणी त्यांचं हार फुलांनी स्वागत करून त्यांचा सन्मान त्याला बसवलं असतं. पण अर्ध्या रात्री न सांगता चोरासारखं येणं आणि चोरासारखे नारे देणं आणि चोरासारखा पळ काढणं मला असं वाटतं भगोडी सेना आहे. आणि भगोडी सेना हे उद्धव ठाकरेचीच होऊ शकते, हे बाळासाहेबांची होऊ शकत नाही. म्हणून माझं हे म्हणणं आहे की मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांमागे जी साडेसाती लागली आहे आणि त्यांच्या साडेसातीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेसाती लागली या 2 वर्षामध्ये, मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये 2 वर्ष जात नाही, कुठल्या राज्याच्या जिल्ह्यामध्ये जात नाही, आणि त्या उद्देशाने मातोश्रीवर आज हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचला पाहिजे अशा प्रकारचा सल्ला मी त्यांना दिला. जर त्यांनी आज हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचला नाही तर मी त्यांना त्यांचा वेळ घेऊन त्यांना सांगून ठोक बजावून दिवसा मातोश्रीवर जाईल आणि त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचील. कारण की आज उद्धव ठाकरेंना जर हनुमान चालीसा वाचासाठी महाआघाडीची परमिशन घ्यावं लागत असेल, ज्या सोनिया गांधीची परमिशन घ्यावं लागत असेल, तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे आणि मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणं अत्यंत गरजेचं आहे. जर महाराष्ट्राची साडेसाती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला लागलेली आहे, ती साडेसाती संपवायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी आज हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचावा, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी घेऊन हनुमान चालीसा वाचू.